मिरजेत आणखीन एका बालकाला स्वाईन फ्ल्यू, 11 जणांचे अहवाल निगेटिव्ह. मिरज तालुक्यात स्वाईन फ्ल्यू झालेल्या कुटुंबातील 12 सदस्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने चाचणीसाठी घेतले होते. त्यातून आणखीन एका बालकाला संसर्ग झाल्याचं निष्पन्न झाले. उर्वरित 11 जणांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आलेली आहे ही माहिती. 28 जून रोजी या गावातील 1.5 वर्षाच्या बालकास स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. मिरज शासकीय रुग्णालयात तापावरील उपचारादरम्यान याची तपासणी केली असता स्वाईन फ्ल्यू तपासात निष्पन्न झाला होता. उपचारांती त्याची तब्येत बरी झाल्याने घरी सोडण्यात आलं होतं. मात्र खबरदारी म्हणून त्याच्या कुटुंबातील आणि संपर्कातील अशा 12 जणांचे घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. गुरुवारी त्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला. 11 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र 2 वर्षाच्या बालकाला स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. सध्या ते बालक घरी आहे. त्याची तब्येत ठणठणीत आहे. कोणतीही लक्षणे नाहीत आणि बालकावर आणि त्याच्या कुटुंबियावर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.